तुम्ही काय तुम्ही अरे गुरुजी गुरुजी पाणी भर गुरुजी गुरुजी आज सच्ची में गुरुजी होने वाले बस 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 झालं अरे एवढं काय करायचं आंघोळ करायचं का त्या पाण्याने गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज लक्ष्मी पूजन है अरे हो आज आप सबको लक्ष्मी पूजन की बहुत बहुत शुभकामनाएं हम लोग बोल्ड को नीचे लेके जा रहे हैं आज दिवाली फिर है कि नहीं तो दोस्तों वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू एंड वेलकम टू द चैनल लेट्स गो चला चला थैंक यू दाई अरे इमोशनल ओके यावेळी शांत बसल एक्साइटमेंट मध्ये दरवाजा कोणी लावणार मी बोल्ड इज व्हेरी हॅपी आज आपल्याला अकॅडमीत पण जायचंय लक्ष्मी पूजन करायला दिसतंय की बोल तुला हळूहळू हळूहळू किती दिवसांनी खाली आणला त्याला माहितीये का बहुत दिनों के बाद उसको लाया नीचे ही इज सो हॅपी फ्रेश एअर में पॉटी करणे को मिले उसको ते बड़ा सकाळी सकाळी अरे कितना टाइम हो गया पॉटी नहीं कर रहा है बेचारा सुंग सुंग के इधर उधर घुमा रहा है मेरे को खाली एक दशी पॉटी चला ओ राजे अरे ओ केली बाबा एक दशी पॉटी बोल हे काय गुड परफेक्ट ते बूथ बूथ क्लीन करायचं हा अरे टॉयलेट म्हणजे ते बेसिन साफ करायचं आहे ते वाला नाही हेच असतं ते दुसरा नाही ना बरं हे वेगळं आहे का ठीक आहे अरे चॉपस्टिक नाही खातोय का तू मला पण नाही चॉपस्टिक मला पण येत आहे चॉपस्टिक नाही खाता माहिती का मी पण चॉपस्टिक नाही खाऊ शकतो पण मी ह्यानीच खातो त्यामध्ये मॅगी अरे रे रे अंगल अंगल बोल कसा बघतोय बोल तुला देऊ मॅगी खायची तुला लांबडी लांबडी मॅगी तू कुठलाही व्हिडिओला तुला ती सैफ अली खानची ऍडच दिसणार आहे बघ तू झोपत ती पूर्ण बघत नाही ना तो म्हणलं तुला सैफ अली खानच दिसणार बघ परत तू कुठलाही लाव बघ सैफ अली खान तू बघ त्याला बघ एकदा बास नाही त्याला बघ हा तुला ऍडच नाही आली याला ऍड आली की सैफ अली खान दिसणार तुला चल मी चाललो अकॅडमीला बाय बाय अभी बजे 11 मैं निकल रहा हूँ अकेडमी अकेडमी में लक्ष्मी पूजन है अंगद को लेके जाना था बट अंगद को ना सर्दी होके गई है तो अभी खांसी चालू हो गई उसको मतलब अंदर का जो भी कफ है अभी वो बाहर पड़ रहा है आई थिंक आज कल और एक दिन उसको कफ रहेगा फिर फ्री हो जाएगा जैसे ही पूरा कफ निकल जाएगा चेस्ट से फिर अंगद फ्री हो जाएगा तो अभी उसको लेके नहीं जा रहा हूँ मैं ही जा रहा हूँ अकेडमी ओके सो लेट्स मूव अरे आज एकदम जोरात दिसतोय तू आज जरा पूजा आहे ना पूजा आहे का घरी गेली पूजा करायची आहे नाही करायची जरा चला आपण जाऊन येऊ अंगल नाही आला अरे त्याला खोकला आला चाल म्हटलं आपणच जाऊन येऊ चला अरे या 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 अरे एकदम पैठणी का पैठणी सारखी दिस एकदम ड्रेस जोरात लक्ष्मीपूजन जोरात महाराष्ट्र तामिळनाडू ना महाराष्ट्र तामिळनाडू सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी की मॅच चल रही है महाराष्ट्र चेस कर रहा है बिकट परिस्थिती में महाराष्ट्र टीम और हमारी लक्ष्मी जी की मूर्ती आ गई है ये भी आ गया लक्ष्मी पूजन हो गया काय राहिलं रे सामान जमा कर रहे हैं हम लोग लक्ष्मी पूजन का तुम्ही काय तुम्ही अरे गुरुजी गुरुजी पाणी भर गुरुजी गुरुजी आज सच्ची में गुरुजी होने वाले पूजा बीजा तुम्हीच करा नाही का गिराईक नाही व्हायचं सोळं विळं नेसू खाली धोतर ओ सर राहू द्या ते आम्हाला रोज पाणी लागतंय बस 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 झालं अरे एवढं काय करायचं आंघोळ करायची का त्या पाण्याने ही तार फक्त थोडी बांधून ठेव फक्त करेक्ट बस बस बेस्ट करेक्ट हो चला संकेत गुरुजी चालू हा संकेत गुरुजींची गुरुजी बनवले आज नीट भराभर का सर चहा नाहीतर खालचं ते रंग चढला ना त्याच्यावरती कायम तुमची आठवण निघेल अकुशल कामगार म्हणून नाही चांगल्या शब्दात नाही निघणार नक्की हा संकेत मी खराब केला बस 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 ते उरलेलं आपण नंतर पिऊ काही प्रॉब्लेम नाही छोटा लावा
चष्मा का काढला रे. धन्यवाद सर गुरुजी, आपण आपला वेळ दिल्याबद्दल. हॅपी दिवाळी तुम्हाला. तुम्हाला पण आमच्या सत्या सबस्क्रायबरना पण हॅपी दिवाळी करून टाका तुमच्याकडनं. संकेत सारखे पाच आहे सबको हॅपी दिवाळी. ये बोलता तुम्ही येत नाही आजकाल. भेटलो होतो की आपण या आठवड्यात नाही भेटलो. आ जाएंगे आ जाएंगे. इधर नहीं इधर ही है वो. कहीं नहीं जा सकता. चला धन्यवाद भेटू. 3 hours later. बादल आना चालू हो गए. इट्स 5:45. वी जस्ट उठा हूँ सो के. एकेडमी गया था. एकेडमी से आते आते ऑलमोस्ट 2:30 बज गया मुझे. एंड आने के बाद खाना आगे जो सोया हूँ अभी उठा हूँ. इनफैक्ट अभी भी मेरी नींद पूरी नहीं हुई. आँख वाँख पूरे लाल है. घर में लक्ष्मी की पूजा करनी है. रिफ्रेश होने की बहुत ज़्यादा ज़रूरत है बिकॉज आँखों में अभी भी बहुत ज़्यादा नींद है. ओके बोल काय कर दो सी कर दो. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. A few moments later. बघ राहुल द्रविड अपॉइंटेड ॲज हेड कोच ऑफ इंडिया. राहुल द्रविडला हेड कोच केला आहे. अबघ पृथ्वी शॉ त्यांनी माहिती ना अंडर 19 टीमला चांगलं कोच केलं होतं. आता जी यंग पोर आहेत ना ते त्यांनी ग्रूम केलेले आहेत. आता तो इंडियन टीमचा सुद्धा हेड कोच झाला. रवी शास्त्री रिझाईन करेल आता वर्ल्ड कप नंतर आणि राहुल द्रविड येणार आहे. हा अजून पण आहे पण याच्यानंतर या वर्ल्ड कप नंतर तो रिझाईन करेल. रिझाईन म्हणजे तो जाईल आणि राहुल द्रविड. रवी शास्त्री वॉज अ व्हेरी गुड कोच बट अभी राहुल द्रविड आएगा तो और ज्यादा अच्छी टीम हो सकती है अपनी. सो गुड फॉर द बेस्ट. इट्स 7 o'clock. अभी जस्ट हम लोग ने लक्ष्मी पूजन किया है. तो आज का व्लॉग मैं यहीं पे खत्म करता हूँ दोस्तों. अगर वीडियो अच्छा लगे तो लाइक कीजिए, कमेंट कीजिए, शेयर कीजिए, नॉट ओनली चैनल को सब्सक्राइब कीजिए एंड हिट दैट बेल आइकन तो नई वीडियोस की नोटिफिकेशन आपको आती रहेगी. सो दोस्तों एज ऑलवेज अडियोस अमिगोस.